ठाकरे कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकीय क्षेत्र. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक वलय आहे. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाचं एक वजन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र, पुतणे, नातू आज राजकारणात सक्रिय आहेत. पण यामध्ये एक असाही ठाकरे आहे जो बॉलिवूडमध्ये येतोय. ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा आहे, पण याच ठाकरे कुटुंबातील एकाने राजकारणाचा वारसा सोडून वेगळी वाट पकडली आहे. जाणून घ्या, अभिनेता बनणारा हा पहिला ठाकरे कोण? दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तेत असो किंवा नाही, पण सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा कंट्रोल होता. त्यांचा राजकीय वारसा मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे नेत आहेत. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेने बऱ्याच वर्षाआधी राजकारणात एंट्री केली, पण ठाकरे कुटुंबातील एका मुलाने राजकारणाऐवजी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य हा आहे. त्याने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याऐवजी क्रिएटिव्ह क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने 5 वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टंट म्हणून काम केलंय. चित्रपट बनवण्याबद्दल तो बरंच काही शिकलाय. त्याला आर्ट अँड म्युझिक मध्ये रुची आहे. त्याचं मुख्य करिअर चित्रपट, म्युझिक आणि आर्ट मध्ये होणार आहे. एका रिपोर्टनुसार ऐश्वर्या लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पुढच्या काही दिवसात ही घोषणा होऊ शकते. ऐश्वर्याची आई स्मिता ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, पण त्याचबरोबर त्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा सक्रिय आहेत. बरेच ठाकरे राजकारणात आहेत. ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवू ऐश्वर्या मात्र बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवू शकतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.